अकलकोटच्या विविध विकास कामांसाठी म्हणून 368 कोटी रुपयांचा विकास आराखड्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे। स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात, त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हा निधी उपयोगी पडणार आहे। अकलकोटकरांकडून मात्र आनंदही व्यक्त करण्यात आला आहे। दक्खनचा राजा ज्योतिबाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार आहे, कारण ज्योतिबा संवर्धन प्राधिकरणाकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात आला। जून अखेर आराखडा तयार करण्याचं काम सुरू होईल आणि त्यानंतर तो राज्य सरकारला सादर करण्यात येईल। पुण्याच्या भोरमधील किकवी गावातील मंदिरात देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात पार पडली। या मंदिरात राम लक्ष्मण सीता हनुमानासह विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावर आहेत। हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये ठेवलेल्या एका कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। यावेळी आजी माजी नगरसेवकांसह काही कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तसंच जिल्हा महसूल भवनाचं देखील आरोग्य संजीवनी उपमुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगोल वेबसाईट लॉन्च केली आहे। या वेबसाईटवर सांगोलच्या इतिहासाची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे। आगामी संसद भवनात इंग्रजांकडून झालेल्या सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून हे ऐतिहासिक सांगोल सभापतींच्या बाजूला बसवलं जाईल। राज्यपाल रमेश बैस यांनी साताऱ्यातल्या नायगाव येथील सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक आणि शिल्पसृष्टीला सहकुटुंब भेट दिली। नायगाव ग्रामस्थांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। त्यासोबतच वाईतल्या मराठी विश्वकोशाला देखील त्यांनी भेट दिली। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। शिवसेना पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली। आज रात्री 8 वाजता ही बैठक वर्षा बंगल्यावर होणार आहे। शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी या बैठकीचं नियोजन केलंय। सर्व खासदारांच्या उपस्थितीत त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांवर महत्वाची चर्चा या बैठकीत होणार आहे। दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडूंची निवड करण्यात आली, मात्र या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। गेल्या 20 वर्षांपासून बच्चू कडू दिव्यांगांसाठी लढा देत आहेत, तेव्हा दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। राज्य कार्यकारिणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ऍक्शन मोडवर आलेले आहेत। त्यांनी सर्व जिल्हा समन्वयकांना पक्ष विस्तारासाठी काम करण्याचे आदेश दिले। आज प्रदेश कार्यालयात यासंदर्भात महत्वाची बैठक बोलावण्यात आली। या बैठकीमध्ये पक्षवाढीसाठी कसं काम करायचं याच्या सूचनाही देण्यात येणार आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे